हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं MSRTC टायगर्स चॅनलवर। आज आपण माहिती घेणार आहोत विभागीय कार्यशाळा जळगाव खान्देश येथे निघालेल्या अप्रेंटशिप म्हणजेच शिकाऊ उमेदवारच्या 1128 पदांच्या जाहिरातीबद्दल। तर नेमका अर्ज कसा करायचा, कोणकोणत्या जागा आहेत, फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय आहे, एकूण एक सविस्तर माहिती घेऊ। बट बिफोर वी बिगिन, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या जेणेकरून लेटेस्ट अपडेट्स आपणापर्यंत पोहोचतील। जास्त वेळ न घेता पटकन जाहिरातीकडे वळूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग जळगाव खान्देश, तर या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे मित्रांनो, यू कॅन नोट इट 02572226653। तसेच ईमेल आय डी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे dposTJLG@gmail.com। तर एवढ्या ठिकाणी ही कॉपी फॉरवर्ड झालेली आहे सहाय्यक संचालक व्होकेशनल अँड एज्युकेशनल ट्रेनिंग ऑफिसर जळगाव, समाज कल्याण अधिकारी तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य, जिल्हाधिकारी साहेब, प्रकल्प अधिकारी आणि भरपूर ठिकाणी ही प्रत ऑलरेडी गेलेली आहे। जळगाव येथे विषय शिकाऊ उमेदवार अधिनियम अंतर्गत भरती सत्र 2022-2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत, संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे। तर चला आता पुढे बघूया जाहिरातीमध्ये काय काय दिलेलं आहे। अप्रेंटशिप ॲक्ट 1961, 1976 आणि 1986 नुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग जळगाव येथील विभागीय कार्यालयात तसेच विभागीय कार्यशाळेत खालीलप्रमाणे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी घ्यावयाचे आहेत। सबब त्या त्या ट्रेडसाठी असलेल्या विविध शर्ती व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आपणामार्फत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन रापम महामंडळ कार्यशाळा शिकाऊ उमेदवारीसाठी त्यांना दिनांक 12 फेब्रुवारी 2022 पर्यंत अप्लाय करण्याबाबत आपणाकडून अवगत करावे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले ही वेबसाईट तुमच्याकडे नोट करून घ्या कुठेतरी, www.apprenticeshipindia.org। आणि तसेच लास्ट डेट इथं दिलेली आहे 12 फेब्रुवारी 2022, आज रोजी 2 तारीख आहे, अजून तुमच्याकडे 10 दिवस शेष आहे, म्हणून 10 दिवसाच्या आत तुम्ही अप्लाय करू शकता। या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर आता पुढे बघूया व्यवसाय कोणते आहेत आणि नेमक्या जागा किती आहेत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच प्रशिक्षणाचा कालावधी। तर 1 नंबरवर आहे मेकॅनिक मोटर व्हेकल, त्याच्या 69 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता त्यासाठी लागणार आहे SSC म्हणजेच 10वी पास आणि ITI मोटर मेकॅनिक कोर्स पास असणे आवश्यक। वयोमर्यादा आहे 16 ते 33 वर्ष, तसेच 5 वर्षे मागासवर्गीयांसाठी शिथिलक्षम। प्रशिक्षणाचा कालावधी सगळ्यांचा जवळपास 1 वर्षच राहणार आहे, या ठिकाणी बघू शकता आपण। तर 2nd वर आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर म्हणजेच पत्रकारागीर, त्याच्या 24 जागा आहेत, त्यासाठी SSC म्हणजे 10वी तसेच ITI शीट मेटल कोर्स पास असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा सगळ्यांची एकच राहणार आहे 16 ते 33 वर्ष आणि 5 वर्षे हे मागासवर्गीयांसाठी शिथिलक्षम। 3 नंबरवर आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्या 13 जागा आहेत, त्यासाठीसुद्धा ITI 10वी पास आणि मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कोर्स हा पास असणे आवश्यक आहे। 4 नंबरवर आहे वेल्डर, त्याच्या 2 जागा आहेत, SSC पास, ITIचा वेल्डर कोर्स पास। त्यानंतर आहे पेंटर, आणि पेंटरसाठीसुद्धा तुम्हाला 10वी तसेच ITI पेंटर ट्रेड असणे आवश्यक आहे। त्यानंतर आहे डिझेल मेकॅनिक, याच्या 25 जागा दिलेल्या आहेत, चांगल्या जागा आहेत, भरपूर जागा आहेत, त्यामध्ये तुम्हाला SSC पास म्हणजे 10वी पास आणि ITI डिझेल मेकॅनिक हा कोर्स झालेला असावा। त्यानंतर आहे 7 नंबरवर अकाउंटन्सिंग अँड ऑडिटिंग, त्याची फक्त 1 जागा आहे आणि त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ही 12वी पास, 10+2 मधील MCVC सुद्धा चालेल, व्होकेशनल व्यवसायातील M1, M2, M3 हे कोड नंबर असलेले विषय घेऊन इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक, तसेच कोर्स पास आणि 18 वर्षापेक्षा कमी त्यांचं वय नसावं। प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष राहणार आहे। तसेच अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग ही जी जागा आहे ही डिव्हिजन ऑफिसला असतेच,
म्हणजे विभागीय कार्यालयाला आणि बाकीचे वरचे जे 6 पद दिलेले आहे हे विभागीय कार्यशाळेला जळगाव येथे असणार आहे. त्यानंतर आहे अभियांत्रिकी पदवीधर यंत्र मोटार वरील व्यवसायातील उमेदवार न मिळाल्यास यांत्रिक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवीधारक. तर त्याच्या एकूण 2 जागा आहेत अभियांत्रिकीमधील यांत्रिक ऑटोमोबाईल या व्यवसायातील पदवीधर BE पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच डिप्लोमा यांत्रिकी ऑटोमोबाईल परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. मित्रांनो, इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक कोणाचं झालेलं असेल तर त्याच्यासुद्धा 2 जागा आहेत. तुम्ही त्यासाठीसुद्धा अर्ज करू शकता. या ठिकाणी वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी नसावी. तसेच प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष असणार आहे. तर आणखीन काय अटी आणि नियम आहेत ते बघून घेऊ समोर. चला आता तुमचा सगळ्यात आवडीचा विषय घेऊया, तो म्हणजे स्टायपेंड म्हणजेच पगार. तर ज्यांनी ITI मोटर मेकॅनिक पेंटर तसेच इलेक्ट्रिशियन केलेलं आहे त्यांना 19,066 रुपये एवढं वेतन असणार आहे. तसेच वेल्डर, डिझेल मेकॅनिक आणि MVBB म्हणजे शीट मेटल या ट्रेडसाठी 8,948 रुपये एवढं वेतन तुम्हाला भेटणार आहे. तर चला पटकन आता व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा विषय घेऊया. राप कार्यालयात शिकोम उमेदवारी पूर्ण केलेल्या ITI प्रशिक्षित उमेदवारांना सरळ सेवा भरतीमध्ये सहायक या प्रवर्गातील 50% पदे आरक्षित ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. याची जाणीव संबंधितास देण्यात यावी आणि संबंधितांना वरील अट त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे व सदरहू अट त्यांना मान्य आहे असे त्यांचे लेखी संमतीपत्र त्यांना देणे आवश्यक राहील. मात्र जेव्हा सहाय्यक पदाची नोकर भरती करण्यात येईल त्यावेळी त्यांचे नाव शासनाने विहित केलेल्या अधिकृत माध्यमाकडून या कार्यालयाकडे जरी आले नाही तरी त्यांना सहाय्यक या पदीकरिता थेट अर्ज करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. परंतु त्या उमेदवारांनी शिकाऊ उमेदवार संबंधित विभागात यशस्वीरित्या पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. मित्रांनो, जास्त डोकं लावू नका. मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात समजून सांगतो. जर तुम्ही जळगाव येथे ITI पास करून जर ॲप्रेंटशिप पास केली तर भविष्यामध्ये ज्यावेळेस ST महामंडळमध्ये सहाय्यक या पदाची भरती निघेल तर तुम्हाला त्यासाठी 50% आरक्षण देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ जर 100 जागा निघाल्या आहेत सहाय्यक पदाच्या 100, तर या 100 पैकी 50 जागा हे फक्त आणि फक्त ॲप्रेंटशिपवाल्यांसाठी राखीव असतील. समजलंय? तर चला आता समोर जाऊया. उपरोक्तप्रमाणे अनुक्रमांक 1 ते 7 वरील उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org, अनुक्रमांक 8 वरील उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणे आवश्यक आहे. कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया शुल्क मागासवर्गीयासाठी 250 प्लस 45 रुपीज GST शुल्कासह व खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये अधिक 90 रुपये GST शुल्कासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग यांचे विभागीय कार्यालय सदरचे शुल्क रोखपाल लेखाशाखा विभागीय कार्यालय रापत जळगाव यांच्याकडे दिनांक 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत भरणा करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. लेखाशाखेत भरणा शुल्क भरल्याचा पावतीसह अर्जासोबत ऑनलाईन फॉर्म, 10वी पास, ITI, सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे वैध प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, सहाय्यक विभागीय कार्यालयात जमा करावे. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही. विहित मुदतीत भरलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण उद्भवल्यास BTRI जळगाव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तर हा विषय असा आहे मित्रांनो, व म्हणजे ज्यांनी ITI पास केलेला आहे, जे आपले ITIचे कॅन्डिडेट्स असणार आहे त्यांच्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे सेपरेट, apprenticeshipindia.org. त्यांनी या ठिकाणी जाऊनच फॉर्म भरायचा आहे. तसेच ज्यांचं इंजिनिअरिंग अभियांत्रिकी तसेच डिप्लोमा झालेला आहे त्यांनी या ठिकाणी जाऊन फॉर्म भरायचा आहे mhrdnats.gov.in. आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये अधिक 45 रुपये GST एवढा त्यांना DD काढावयाचा आहे. तसेच जे खुल्या प्रवर्गातील कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 50 रुपये अधिक 90 रुपये GST म्हणजे 1,590 रुपयाचा DD काढायचा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग या नावाने तो DD काढणे फार आवश्यक आहे.
मित्रांनो खूप सोपी प्रोसिजर आहे, मी तुम्हाला एक साध्या शब्दात समजून सांगतो. सगळ्यात पहिले हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे, त्याची वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी apprenticeshipindia.org. आणि मित्रांनो फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट विथ ऑल डॉक्युमेंट डिव्हिजन ऑफिस जळगाव येथे सबमिट करायची आहे. डिव्हिजन ऑफिस जळगावची गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून आपण डिव्हिजन ऑफिस जळगाव ट्रॅक करू शकता. तसेच वेट, तुम्हाला ही फाईल जर PDF स्वरूपात हवी असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा. जर 15 कमेंट्स आले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये या फाईलची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देईल. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या ITI कॅन्डिडेटसोबत, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. आणखीन SRTC रिलेटेड व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.